उन्हाळा आला की सगळीकडेच पाणपोई सुरू होतात. उन्हात फिरणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून काहीसा आराम मिळावा म्हणून ह्या पाणपोई असतात. याच पद्धतीनं औरंगाबादेत खास पक्ष्यांसाठी पाणपोई उघडण्यात आली आहे. पाणपोईसोबत पक्ष्यांसाठीचे अन्नछत्र सुद्धा औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू करण्यात आलं आहे. तापमानाचा पारा 42 अंशांवर असताना रखरखत्या उन्हात औरंगाबादेत पक्ष्यांसाठी खास निवारा तयार करण्यात आला आहे. औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पक्ष्यांसाठी अन्नछत्र आणि पाणपोई सुरू करण्यात आले आहेत. झाडांच्या फांद्यांवर टाकाऊ पाईप लटकवून त्यामध्ये पक्ष्यांसाठी अन्न ठेवण्यात येत आहे, तर झाडांनाच माठ लटकवून त्यात पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या अन्न आणि पाण्याच्या उपलब्धतेवर इथले कर्मचारी लक्ष ठेवून असतात. कॉलेज त्याच्यामध्ये येऊन प्रत्येक पाणी 2 दिवसाला आम्ही चेंज करतो. दररोज ते माठ भरतो. दररोज 7-8 किलो बाजरी, त्याच्यामध्ये मिक्स राळे, बाजरी आणि तांदूळ हे मिक्स करून आम्ही प्रत्येक अन्न क्षेत्रामध्ये आम्ही ते टाकतो. पक्ष्यांचा किलबिलाट वाढल्यानं आता या ठिकाणी प्रसन्न वातावरण तयार झाल्याचं इतर प्राध्यापक सांगतायत. त्यामुळे सुरुवातीला या कामाला विरोध करणाऱ्यांनी सुद्धा आता या कामाला हातभार लावायला सुरुवात केली. सकाळी आलं ना असं आनंद वाटतंय. पलीकडला परिसर जर बघितला इंजिनिअरिंग कॉलेजचा आणि तिकडला परिसर जर बघितला, सगळं आम्ही जेव्हा इथं आतमध्ये येतोय सर्व असं चिवचिवाट असतोय. एकदम प्रसन्न वातावरण वाटतंय सकाळी. शहरातून जवळपास गायब झालेल्या चिमण्या सुद्धा आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. पक्ष्यांसाठी उघडलेल्या या पाणपोईत पक्ष्यांची आवक सुद्धा वाढली आहे. त्यामुळे पक्षी वाचवण्याच्या मोहिमेला काही प्रमाणात का होईना यश मिळताना दिसत आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.